दोघांना पण हॅप्पी ॲनिव्हर्सरी. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दीपेश भोई. तर आज आहे माझ्या मम्मी आणि पप्पांची 26वी ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा छोटासा व्लॉग असणार आहे. मला माहिती नाही किती मोठा होईल तो, पण 15 मिनिट झालं तर अतिउत्तम होईल. तर मी आता केक घ्यायला जाणार आहे. संध्याकाळी जाताना मी आता मेडिकलमध्ये आहे आणि 8:30 जेव्हा मी इथून सुटीन तो जाताना केक घेऊन आपण घरी जाऊ. आई बोली का काय नको आणूस म्हणून, पण एक छोटासा केक नेऊन आपण सेलिब्रेट करूया. वर्षातून एकदाच येते, तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ॲक्च्युअलमध्ये मी संध्याकाळी सेक्टर 24 उलव्यात नवीन मेडिकलचं ओपनिंग झालं, तिथे जाणार होतो, पण मला अचानक बरोबर 1:30-1:45 एक काम लागला. तर काम तो जवळपास 1.5 तास चालला मला. मी जेवलो पण नाही, धड जरासा जेवलो आणि आलो आहे. तर मग तिथे जाता नाही आला, तर आता संध्याकाळी आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे आज 2 कामं होती, यातले एक झाला नाही, तर थोडंसं मला हे वाटतंय मला जाता नाही आलो ओपनिंगला, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण कधी जाऊ. मी पुष्पा दीदीला बघायला आलो आहे बाहेर, ती दिसत नाही आहे इथं. तर तिला मी कॉल केला होता, तर ती म्हटली का माझ्या मुलाला थोडासा उलटी येते, ताप येते, मग मी थोडीशी लेट येणार आहे. तोपर्यंत आपल्याला गप्पा गोष्टी करायला कोण नाही, कारण पेशंटच नाही, तुम्ही बघू शकता. तर आता मी आलेलो आहे घरी, आता केक कटिंग करून घेऊ आणि हे झाल्यावर आपण एक छोटीशी रेसिपी पण बघणार आहोत, आईच बनवणार आहे. तर ती काय आहे ते आता आपण थोड्या वेळात बघू, तर त्याआधी केक कट करून घेऊ. तर तुम्हाला दोघांना पण हॅप्पी ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी निमित्त असं काही नाही, आम्ही काही केलं नाही, पण चिकन जेवायला आणलं होतं, कारण बुधवार आहे आज आणि आईने चिकनचा रस्सा केला आहे आणि थोडासा चिकन साईडला ठेवलेला. तर आईला मी बोललो त्याची आपण चिकन भजी दाखवूया, कारण जवळपास 3-4 वर्षांपूर्वी आईने पावसाळ्यामध्ये चिकनमध्ये बेसनचा पीठ टाकून अशी भजी बनवली होती, तर मला खूप आवडली होती. तर मी तिला बोललो की तू ही रेसिपी दाखव, नक्कीच आवडेल. तर आता आपण दाखवतोय चिकनची भजी, चिकन पकोडे. तर चला आता काय काय साहित्य लागतं ते बघूया. नॉर्मलच एकदम रेसिपी आहे, जास्त काय लागत नाही. तर आई बघ, हॅलो बोल आपल्या फॅमिलीला युट्यूबच्या. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि हॅप्पी ॲनिव्हर्सरी पुन्हा एकदा. तर आपली चिकनची भजी बनवायला आई काय काय तुम्ही साहित्य घेतलं असं ते सांग एकदा. चिकन घेतलंय, 2-3 पनीर धुतलंय चांगला, थोडासा हिंग, बेसन, कोथिंबीर, मिरची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, थोडी धना पावडर, हळद आणि मीठ, आणि चवीप्रमाणे मीठ. आमचा आला लसूणचा पेस्टचा डबा बघू शकता तुम्ही, वारणाचा आहे. आता मी आला लसणाची पेस्ट टाकते. एकदम तिखट नको ना? तिखटच पाहिजे. मिरची पेस्ट, बघ जरा वास घेऊन तिखट एकदम वाटते का वास. तिखट वाटते जास्त. आणि ही साडी आहे ना, आपण पंढरपूरचा ब्लॉग जर बघितला नसेल तर त्या पंढरपूरच्या ब्लॉग मध्ये ही साडी आपण पंढरपूरवरून घेतली होती. माझ्या आता रेसिपी बघूया आपण. थोडीशी टाकली हळद त्याच्यात,
गरम भरपूरच आहे. धना पावडर भरपूर उमाप गरम झालाय. धना पावडर प्रत्येकाच्या अंदाजानुसार प्रत्येक जण साहित्य वर खाली करू शकतो असा काय इश्यू नाही. सर्व टाकून झालं. मग ही रेसिपी तुम्ही कुठून शिकलेलीस? काय उगच काय ना काय बनवलं आणि पण चांगली झाली. आपले लॉलीपॉप असतात ना तसे मी पहिले करायचो. पहिलेपासून मला जेवण बनवण्याची आवड आहे आणि हिने बेसनचं पीठ टाकून बनवलं होतं पण चांगली झाली. मी बोलवलं तिला बनव म्हणून. आणि आता जसा लागेल तसा मी एक वाटी घेतली पण किती लागते तो बघते. बेसन घेते. ऍक्च्युली ऍनिव्हर्सरी निमित्त आज काहीतरी मला बनवायला पाहिजे होता स्पेशल पण नाही बनवू शकत. आणि आम्ही काय कुठं बाहेर वगैरे जात नाही. आम्ही काय तसं करत नाही. गरमी बघू शकता किती झाली. आणि आई या साईडला मिक्स करते आणि या साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे. युट्यूबवर तुम्हाला क्वचितच बघायला भेटेल अशा रेसिपी कारण आईलाच पहिल्यांदा बघितली. मी युट्यूबवर पण अजून बघितली अशी. थोडस पाणी. पाणी आपल्याला किती टाकायचं याच्यामध्ये? झालंय ना 5-10 मिनिट ठेवायची पण आता वेळ नाही म्हणून आम्ही लगेच करतो कारण भरपूर आता 10:30 वाजले आणि गरम पण भरपूर होत आहे म्हणून आम्ही डायरेक्ट लगेच करतो. आम्हाला जेवायचं पण नाही. आता आईने या बाजूला मीडियम अरे बापरे मीडियम गरम केलंय तेल. जास्त पण आपल्याला उकळता नाही घ्यायचं आहे. जास्त पण कमी गरम झालेला नाही घ्यायचा आहे. मग आता हे तू सोडतेस. यायला किती मिनिटं लागते असे झालं अंदाजे? 10 मिनिटं तरी आपण असं बारीक मध्यम गॅसवर ठेवूया. भरपूर आता झालेली आहेत. बरोबर 5 मिनिटं. 5 मिनिटं आपल्याला फ्लिप करायचं आहे. कलर असा आपल्याला गोल्डन ब्राऊन दिसायला लागला तर लगेच बाहेर काढायचे कडक झाल्यावर. ओके याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आई बाहेर काढत आहे. जल्दी जल्दी निकालो भूक लगी है. खाना भी खाना है और सोना है और कब जाना है. तर आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे छोटासा घरातल्या घरामध्ये आणि पकोडे पण झालेले आहेत खाऊन. सर्व छान झाला होता. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. माझा हा नेहमीचा शब्द आहे. तर छोटी आणि सिम्पल रेसिपी आहे. खरंच खूप छान झाली होती आणि आजचा व्हिडिओ बस एवढाच होता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.